नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आय एम फाउंडर ऑफ यूके ग्रो एज वेल एज पिक अँड एड डॉटिंग, जिथे मी तुम्हाला शिकवतोय मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर. मित्रांनो, आज आपलं कॅनव्हास लेक्चर आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो येतो की तुम्ही पर्टिक्युलर जेपीजी इमेजला पीएनजी इमेज मध्ये कशा पद्धतीने कॅनव्हा मध्ये क्रिएट करू शकता. सो कॅनव्हा मध्ये प्रो ही टिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर फ्रीच्या अशा दोन वेबसाईट आहेत जिथे तुम्ही फ्री मध्ये पीएनजी इमेज सॉरी जेपीजी इमेजला पीएनजी इमेज मध्ये कन्वर्ट करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या डेस्कटॉप वरती आणि सिंपल मी माझ्या क्रोम ब्राउझर वरती canva.com या वेबसाईट वरती मी आलेलो आहे. ही वेबसाईट जी आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकता, तुमच्या लॅपटॉपमध्येही ही वेबसाईट यूज करू शकता. सो आज आपण बघणार आहोत की तुम्ही कॅनव्हामध्ये कशा पद्धतीने जेपीजी इमेज पीएनजी इमेजमध्ये कन्वर्ट करणार आहात. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रीमध्येही सांगणार आहे आणि पेडमध्येही तुम्ही कॅनव्हामध्ये कशा पद्धतीने करू शकता तेही मी एक्सप्लेन करणार आहे. सो मी सिंपल एक क्रिएट अ न्यू फाईल करतोय. सी आपण इथे बॅकग्राऊंड फिल करतोय मी या पद्धतीने आणि अपलोड्समध्ये गेल्याच्या नंतर ही जी जेपीजी इमेज आहे, ठीक आहे, ही जेपीजी इमेज याला तुम्ही पीएनजी इमेजमध्ये कॅनव्हामध्ये कशा पद्धतीने, तुमच्याकडे जर प्रीमियम प्लॅन असेल, तुमच्याकडे जर प्रो प्लॅन असेल कॅनव्हाचा, तर तुम्ही कशा पद्धतीने एडिट करू शकता, याचं बॅकग्राऊंड जे आहे ते कशा पद्धतीने घालवू शकता काही सेकंदामध्ये. सो तुम्हाला सिंपल सिलेक्ट करायची इमेज, एडिटमध्ये जायचं आहे. इथे तुमच्या इथे ऑप्शन आला असेल बॅकग्राऊंड रिमूवर. माझ्या इथे हा ऑप्शन काय येतो आहे की कारण की माझ्याकडे प्रीमियम प्लॅन नाही आहे, ठीक आहे. सो मी याच्यावरती क्लिक करतोय. पण टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला फ्रीमध्येही कशा पद्धतीने काही सेकंदामध्ये तुम्ही फाईल पीएनजी जेपीजी फाईल पीएनजी फाईलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकता त्याच्याही दोन वेबसाईट ज्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे, ठीक आहे. सो इथे मी सिंपल कट करतोय. ही झाली कॅनव्हाची पद्धत. तुम्ही जर कॅनव्हा प्रो जर यूज करत असाल तर, पण मी ते करत नाही, मग मी काय करतो की सिंपल माझ्याकडे अशा दोन वेबसाईट आहेत. फर्स्ट जी आहे ती आहे slicer.com. या वेबसाईटवरती मी काय करतो, ही जी माझी जेपीजी इमेज आहे ही वाली, सो हिला मी ड्रॅग अँड ड्रॉप करतोय या वेबसाईटमध्ये, डायरेक्टली आणतोय आणि सोडून देतोय. तुम्ही अपलोड इमेजवरती क्लिक करूनही तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण ते करण्यापेक्षा आपण डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. मी काही सेकंदामध्ये ही जी इमेज आहे इथे अपलोड होताना तुम्हाला दिसते. सी तुमच्या लॅपटॉपमध्येही ती अपलोड होईल काही मिनिटांमध्ये, जसं तुमचं इंटरनेटचं स्पीड असेल त्या रिक्वायरमेंटने, ठीक आहे, या पद्धतीने. आणि तुमच्या समोर जो रिझल्ट असेल तो काही मिनिटांमध्ये ते प्रेझेंट करतात, ठीक आहे. सो ही जी आहे ही आहे आपली ओरिजिनल इमेज आणि ही जी आहे ही आहे जेपीजी सॉरी पीएनजी. सो इथनं तुम्ही डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि सी ही जी फाईल आहे ही तुम्हाला पीएनजीमध्ये मिळालेली आहे. सो त्या लोकेशनवरती तुम्हाला जायचं आहे आणि सिंपल या पद्धतीने ती फाईल जी आहे ती तुम्हाला मिळालेली असेल. मी तिला ड्रॅग अँड ड्रॉप करतोय कॅनव्हामध्ये, ठीक आहे, डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. सी इथे तुम्ही बघू शकता की न्यू जी पीएनजी इमेज आहे ती अपलोड होतीये. सिंपल तिला मी इथे या पद्धतीने ठेवतोय, सॉरी हिला या साईडला घ्यावा लागेल आणि इथे मी त्याला या पद्धतीने ठेवतोय. सी तुम्ही बघू शकता ही जी आहे ही आहे जेपीजी इमेज पीएनजी इमेज. इथे तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता, पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, या पद्धतीने. आणि तुम्ही या वेबसाईटचा यूज पीएनजी इमेज कन्वर्ट करण्यासाठी ऑफकोर्स फ्रीमध्ये करू शकता, डोंट वरी. सो नेक्स्ट वेबसाईट जी आहे तीही खूप चांगली आहे, ती जी आहे remo.bz. सेम प्रोसेस आहे, तुमचा टाईम वेस्ट करत नाही आहे मी की सेम प्रोसेस आहे, त्याच्यामुळे मी इथे काही अपलोड वगैरे करून दाखवत नाही आहे. पण जस्ट remo.bg या वेबसाईटवरती तुम्ही जेपीजी इमेज पीएनजी इमेजमध्ये कन्वर्ट करू शकता, ठीक आहे.
सो मित्रांनो, आय होप तुम्हाला ही जी वेबसाईट आहेत, ह्या ज्या दोन वेबसाईट आहेत, ह्या आवडल्या असतील. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही ॲनिमेटेड स्टिकर्स कशा पद्धतीने कॅनोमध्ये यूज करू शकता. सो डोंट मिस आउट द नेक्स्ट लेक्चर. आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला या दोन्ही ज्या वेबसाईट आहेत कॅनवा व्यतिरिक्त या दोन्ही वेबसाईट तुम्हाला आवडल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच गाइस, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.